मित्रांनो नमस्कार, माझे नाव वर्षा आहे. मी आज 40 वर्षाची आहे. मी आज तुम्हाला माझी एक अशी गोष्ट सांगणार आहे की ज्याच्यामुळे मी एका अतिशय दक्षिण कस्टमरबरोबर उपभोग घेऊ शकले आणि आज मी पण त्याबरोबर नियमित झोपते. मी तेव्हा आमचे हॉटेल चालवत होते तेव्हाची एक गोष्ट आहे. आमचे जवळपास 3 मजली हॉटेल आणि लॉन्ज होता. नवरा गेल्यावर ते चालवायची सगळी जबाबदारी माझ्यावर आली. तसे ते काहीफार चालत नसे, त्यातच हे गेल्यानंतर सगळं अवघड होऊन बसलं होतं. माझी जशी आर्थिक कुंचमना होती तशीच माझी शारीरिक कुंचमना पण होती. मी तेव्हा फक्त 25 वर्षाची होती आणि त्या वयात एकटं राहणे म्हणजे किती कठीण असते तुम्हाला हे तर माहीतच आहे. माझ्या 36-34 फिगरला कोणी उपभोगत नव्हते. माझी भरदार छाती कोणी दाबत नव्हते. माझ्या सिंहकटी कमरेवरून कोणी हात फिरवत नव्हते. माझ्या गोलकरगिरीत गांडेवरून कोणी त्यांचे जीप फिरवत नव्हते. नात्यात कोणी त्यांचा स्वटा रात्रभर घालून मला ठोकून काढत होते. त्याच्यामुळे मला दिवस रात्र पैसे सोडले तर एकच ध्यास होता आणि तो म्हणजे संभोग करायचा. कोणी पण त्या मला ठोकून काढा अशी माझी मनाची अवस्था झाली होती. पण मी जास्तीत जास्त लक्ष हॉटेलवर देण्याचे ठरवले होते. मी खूप लोकांना भेटत होते आणि त्याचवेळी मला समजले की एका कंपनीला त्यांच्यासाठी वर्षभरासाठी एखादे स्वस्त हॉटेल बुक करायचे होते. मी लगेच तिथे गेले आणि तिथे जो सगळे बघणारा माणूस होता त्याला भेटले. त्याचे नाव सुनील होते. साधारण 30 वर्षाचा असेल तो, पण दिसायला कमालीचा देखणा होता. मोठ्या कंपनीमध्ये राहून जसे वेगवेगळे येते ते त्याच्यात पुरपुरे दिसत होते आणि त्याच्यामुळे तर मी त्याला बघतच राहिले. उंच गोरा आणि पिवळदार स्नायू याच्यामुळे मी त्याच्याकडे आकर्षित झाले होते. त्याच्याशी बोलताना माझ्या लक्षात एक गोष्ट आली होती की तिथे माझ्यासारखे आलेले खूप जण होते आणि त्याच्यामुळे पडदा खूपच जास्त होती. मी त्याच्यामुळे माझे महत्त्वाचे हत्यार वापरायचे ठरवले आणि ते म्हणजे माझे शरीर. जगातील कोणी पण माणूस असेल तो बाईचे मादक शरीर बघून घायाळ होतोच म्हणा. त्यात माझे शरीर तर कित्येक वर्ष वापरलेले नव्हते आणि त्याच्यामुळे ते कमालीचे कडक होते. मी त्या दिवशी निळ्या रंगाची साडी घातली होती आणि बोलता बोलता मी त्याच्याकडे त्याच्या नजरेत नजर घालून बोलत होते. माझे नाव जोखोट. मी अशी काय चावत होते की त्याच्यामुळे त्याच्या मनात माझ्याबद्दल वासना जागृत व्हावी. माझ्या साडीचा पदार्पण मी मुद्दाम असा काही एका बाजूने खाली घेतला होता की त्याच्यामुळे त्याला माझ्या एका बाजूचे माझे गोलाकार छातीचे ओझरते दर्शन व्हावे. मी त्याच्याशी असे बोलल्याने तो माझ्या हॉटेलला येण्यास तयार झाला. तो मला म्हणाला, आधी मी हॉटेल व्हिजिट करेल, सगळे हॉटेल नीट बघेन आणि जर मला योग्य वाटले तर मी ते फायनल करेन. कोणाला फायनल करायचे आहे ते पूर्ण माझ्या हातात आहे हे लक्षात असू दे. त्याने शेवटचे वाक्य मला हिंट म्हणून दिले असावे हे मी लगेच ओळखलेले. त्यानुसार तो 2 दिवसांनी माझ्याकडे आलाच. हॉटेलमध्ये मी एकटेच होते आणि मी मुद्दाम कामगारांना सुट्टी दिली होती जेणेकरून त्याला मी नीट वेळ देऊ शकेन. त्या दिवशी मी गुलाबी रंगाची साडी मुद्दाम घातली होती कारण ती साडी अशी काही माझ्या बॉडीला चिटकून बसे की त्यातून माझ्या सगळे शरीर अवयव उठून दिसत असत. सिल्वर लेस ब्लाऊज माझ्या गोऱ्या पानदंडाचे पुरेपूर दर्शन त्याला देत होते. त्या ब्लाऊजच्या पुढील आणि मागील गेअर खूप मोठा होता. त्यातून माझी गोरी पाठ जशी पूर्ण उघडी दिसत होती तशीच माझ्या छातीचे भरदार घेर पण त्याला नीट दिसत होते. त्या साडीचा पारदर्शीपणा माझ्या छातीची फट त्या नीट दिसेल याची मी योग्य काळजी घेतली होती. माझ्या बेंबीला मी मुद्दाम उघडे ठेवले होते आणि तिची सेक्सी लुक त्याला दिसावा म्हणून मी साडी मुद्दाम माझ्या बेंबीखाली घेतली होती. तो अपेक्षेप्रमाणे मला बघून माझ्या शरीराकडे वरखाली बघतच राहिला. मी पण त्याला मनसोक्तपणे बघू लागले आणि त्याच्याशी बोलू लागले. माझे गुलाबी ओठ ते असे काही बघत होता की मला किस करणार आहे की काय असे मला वाटत होते. त्याला घेऊन मी हॉटेल दाखवू लागले. कालचा माझला दाखवून झाला आणि मी त्याला घेऊन जिनेवर लॉन दाखवायला घेऊन जाऊ लागले. ते जात असताना मी त्याच्या मुद्दाम जवळून चालत होते आणि त्याच्यामुळे माझ्या दंडाचा स्पर्श त्याच्या दंडाला होत होता आणि त्याच्यामुळे तो अधिकच गरम झाला होता. पण अजून पण तो माझ्या हॉटेलला नावेश ठेवत होता. त्याला घेऊन मी एका रूममध्ये गेले आणि तो सरळ बाथरूममध्ये गेला. तिथे असलेल्या पाण्याचा कॉक बघून तो मला म्हणाला, काय कॉक आहे हा इतका छोटा. तो असे म्हणत त्या कॉकला हात लावत असताना मी तिथे खूप जवळ असल्याने त्याचा हात चुकून माझ्या छातीला लागला. पण मी काही बोलले नाही. पण तो चलबिचल झाला. मी त्याची वेळ साधली आणि सरळ त्याचा सोट्टा माझ्या हातात पकडला आणि त्याला म्हणाले, तो कॉक तर छोटा आहे पण हा कॉक तर मोठा आहे ना. असे म्हणून मी त्याचा सोट्टा सोडेना आणि हळूहळू करत त्याला चोळू लागले. तो काही बोले ना पण तो माझ्याकडे खाऊ पिऊ की गिळू अशा नजरेने माझ्याकडे बघू लागला. त्याच्या डोळ्यात मला वासना दिसू लागली होती. तो काय बोलत नाही हे बघून लगेच त्याचे पॅन्टची चेन काढली आणि त्याचा सोट्टा बाहेर काढला. तो सोट्टा बघून मी वेडे झाली. खूप दिवसांनी मी सोट्टा बघत होते आणि तो पण इतका मोठा त्याच्यामुळे त्याच्यावर तुटून पडली. त्याला मी माझ्या हातात घेतले आणि त्याला हलू लागले. मी त्या सोट्टा हलू लागताच तो कमालीचा गरम झाला आणि आहा आहा असा आवाज करू लागला. मी त्याची पॅन्ट पूर्ण काढली आणि त्याला नग्न केले.
त्याचा सोट्टा मी माझ्या तोंडात घेतला आणि तो चोखू लागले. खूप वर्षांनी मी सोट्टा बघत असल्याने मी पूर्णपणे बेभान झाले होते. त्या सोट्ट्याने मी पूर्ण माझ्या तोंडात घेतले आणि चोखू लागले. पूर्ण सोट्टा मी माझ्या तोंडात घेतला आणि त्याला असे काही चोखून काढले की काही विचारूच नका. चोखून चोखून मी तो खूप कडक केला. त्याने मग मला बाजूला केले आणि माझी साडी झटकन काढून टाकली. त्याने मला बाथरूममधून बाहेर आणले आणि मग त्याने मला बेडवर झोपवले. त्याने माझी छाती जोरदारपणे दाबायला चालू केली. मग तो पर्श कमलेचा गरम होता. मी त्याचा हात माझ्या बॉलवर ठेवून त्याला ते दाबायला लावत होते. नंतर त्याने त्याचा कमलेत झालेला कडक सोट्टा कचकनं माझ्या युनिट टाकला. तसेच मी जोरात कणले आणि तो जोरदार मला ठोकू लागला. कसे 15-30 मिनटं तो मला ठोकतच राहिला आणि काही वेळाने त्यांनी त्याचा गरम चेक माझ्या युनिट सोडला आणि आम्ही दोघं शांत झालो. तेव्हापासून तो रोज मला ठोकायचा आणि मी पण त्याला द्यायचे. तर मित्रांनो, कसं वाटली आजची स्टोरी? जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.